राम राम शेतकरी मित्रांनो, शेतवारी चॅनलवर आपले स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 14 डिसेंबर 2022. बघूया काल रात्री उशिरापर्यंत आपल्याकडे आलेले सर्व कापसाचे बाजारभाव. सर्वात प्रथम बघूया हिंगणघाट. किमान दर होते 8,300 रुपये, कमाल दर 8,675 रुपये आणि सर्वसाधारण दर 8,450 रुपये. बाजार समिती देऊळगाव राजा बुलढाणा. किमान दर 8,385 रुपये, कमाल दर 8,565 रुपये आणि सर्वसाधारण दर 8,405 रुपये. बाजार समिती शिंदी शेलू जिल्हा वर्धा. किमान दर 8,500 रुपये, कमाल दर 8,650 रुपये आणि सर्वसाधारण दर 8,575 रुपये. बाजार समिती सोनपेठ परभणी. किमान दर 8,400 रुपये, कमाल दर 8,500 रुपये आणि सर्वसाधारण दर 8,450 रुपये. बाजार समिती आरवी. किमान दर 8,500 रुपये, कमाल दर 8,680 रुपये आणि सर्वसाधारण दर 8,600 रुपये. बाजार समिती राळेगाव यवतमाळ. किमान दर होते 8,250 रुपये, कमाल दर होते 8,525 रुपये आणि सर्वसाधारण दर होते 8,460 रुपये. बाजार समिती शेलू परभणी. किमान दर होते 8,600 रुपये, कमाल दर होते 8,730 रुपये आणि सर्वसाधारण दर होते 8,700 रुपये. बाजार समिती हिंगणा नागपूर. किमान दर होते 8,627 रुपये आणि इथे कमाल दर आणि सर्वसाधारण दरही होते 8,627 रुपये. शेतकरी मित्रांनो, आत्ताच कापूस विकण्याची घाई करू नका, कारण कापसाचे भाव आणखीन वाढणार आहे. शेतकरी मित्रांनो, ज्यांना शक्य आहे त्यांनी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत आपण कापूस ठेवू शकता, तोपर्यंत भाव नक्कीच वाढतील आणि व्हॉट्सअपद्वारे आपण पावती पाठवू शकता. धन्यवाद.